सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय। योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार। जर समजा तुम्ही शाळेत होता, उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी गेलात, चौदा एप्रिलला पुन्हा एकदा शाळेत जायचं होतं, पण शाळेनं सांगितलं की तुमची सुट्टी एका महिन्यानं लांबवली आहे, तुम्ही ते साजरं कराल की रडाल? मला खात्री आहे की तुम्ही ते साजरं कराल। तर कदाचित आपण त्याच दिशेने जात आहोत आता सध्या। कालचा उत्सव केवळ तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी होता, म्हणजे तुम्ही तयार असाल। यू आर रेडी। आत्ताच काही भारतीय राज्यांनी घोषित केलंय की ते संचारबंदी लांबवणार आहेत। थोडी सूट दिली जाईल कदाचित विशिष्ट प्रकारच्या कामांसाठी, उद्योगासाठी, पण भौगोलिक संचारबंदी चालूच राहील। जिल्हा पातळीवरची संचारबंदी, राज्य पातळीवरची संचारबंदी, आणि हवाई प्रवास असणार नाही, रेल्वे प्रवास नाही, हे नक्कीच चालू राहील। म्हणून तुमच्यापैकी जे आध्यात्मिक मार्गावर आहेत असं तुम्ही समजता, ही अगदी छान वेळ आहे तुमच्यासाठी। तुमच्यापैकी जे अगदी स्ट्रॅटेजिक विचार करणारे लोक आहेत, तुमच्यासाठी अगदी मस्त वेळ आहे। तुमच्यापैकी ज्यांना वाटतं की तुम्ही संगीतकार किंवा कलाकार किंवा असं काही आहात, अगदी सुंदर वेळ आहे तुमच्यासाठी। तुमच्यापैकी ज्यांना वाटतं की तुम्ही विद्यार्थी आहात, खऱ्या अर्थानं मी म्हणतोय, शाळेत किंवा कॉलेजला जाताय म्हणून नाही, मी म्हणतोय की तुम्ही खऱ्या अर्थानं विद्यार्थी आहात, तुम्हाला शिकायचं आहे, अगदी छान वेळ आहे तुमच्यासाठी। एक मात्र काळजी म्हणजे जे लोक आर्थिकदृष्ट्या तळागाळाशी आहेत त्यांचं काय होईल। म्हणूनच या भागात आम्ही बाहेर पडून काय करता येईल ते बघतोय। आमचे अनेक तरुण व्हॉलंटियर्स, आजसुद्धा एक बॅच निघाली आहे,
ते आत्ताच मला भेटायला थांबले होते इथं, ते आश्रमातून बाहेर जात आहेत, योग केंद्रातून बाहेर जात आहेत, याचा अर्थ ते परत येऊ शकणार नाही आहेत सगळं संपेपर्यंत, आणि जेव्हा ते परत येतील तेव्हा ते 14 ते 28 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये जातील, म्हणून स्वेच्छेनं बहिष्कृत झाल्यासारखं आहे की ते हे पाऊल उचलत आहेत आजूबाजूच्या ग्रामीण समाजाची सेवा करायला. आम्ही त्यांच्या वचनबद्धतेला नमस्कार करतो. तर वैद्यकीय उपकरणं, मास्क, ग्लोव्सच्या स्वरूपात काही सेफ्टी सूट वगैरे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि इतरांसाठी जे आमच्या चायनीज व्हॉलंटिअर्सनी पाठवलं आहे ते आताच दिल्लीतील कस्टममधून क्लिअर झालं आहे, तर ते उद्या किंवा जास्तीत जास्त परवापर्यंत तिथं पोचतील, म्हणून त्या गोष्टी होत आहेत. पण सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे औषध उपलब्ध करणं, ज्यांची मोठ्या प्रमाणात गरज लागू शकते. त्याहून म्हणजे अन्न उपलब्ध करून देणं त्या लोकांसाठी जे नोकरीशिवाय स्वतःसाठी ती सोय करू शकत नाही आहेत. 3 आठवडे म्हणजे त्यांनी स्वतःच्या परीनं हे हाताळण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेलं आहे, अवघड होत चाललं आहे. म्हणून आम्ही काम आत्ताच सुरू केलेलं आहे पण हे आणखीन अवघड होत जाणार आहे आर्थिकदृष्ट्या. गेल्या 2 दिवसात तुमच्यापैकी अनेकांनी मोठ्या प्रमाणात देणगी देऊन आम्हाला मदत केली आहे, अशीच तुमची मदत मिळत राहील अशी आम्ही आशा करतो, कारण हे आणखीन थोड्या वेळासाठी चालू असणार आहे, लगेच संपणार नाही आहे. ही संचारबंदी म्हणजे संकट टाळायचा मार्ग आहे. अनेक लोक हा प्रश्न विचारत आहेत, कोणीच आजारी नाही आहे का ते ही संचारबंदी करतायत, माझ्या बिझनेसमध्ये तोटा होत चालला आहे, माझं काम मागे पडलं आहे, मला बाहेर चक्कर मारता येत नाही, दारू पिता येत नाही, सिगरेट ओढता येत नाही, हे काय आहे? ही संकट टाळण्यासाठीची कृती आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित जर तुम्ही आसक्त जीवन जगला असाल तर तुम्हाला हे कळणार नाही की प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय. जो कोणी यशस्वी आहे त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या जीवनात अनेक प्रकारे, ते कायम काही प्रतिबंधात्मक पावलं उचलतात. ते संकट येऊन त्यांच्यावर कोसळण्याची वाट पाहून नंतर कृती करत नाहीत, ते संकट येण्याआधीच कृती करतात. म्हणून माणूस असण्याची हीच महत्त्वाची बाब आहे. सगळे इतर प्राणी संकट कोसळल्यानंतर काहीतरी करू लागतील, माणसाने संकटाचा आधीच अनुमान लावून ती टाळायची असतात. एकदा असं घडलं, शंकरन पिल्ले न्यूयॉर्क शहरात राहत होता, आता नाही व्हायरस येण्यापूर्वी. आता न्यूयॉर्क ही काही चांगली जागा नाही आहे राहण्यासाठी. दुर्दैवानं मृतांचे आकडे, आजचे आकडे जरा चिंताजनक आहेत. गेल्या 24 तासात जवळपास 1200 लोकांनी प्राण गमावले आहेत अमेरिकेत. एकूण संख्या 9600 वर गेली आहे. स्पेन 223 एका दिवसात. इटलीमध्ये अजूनही जोरात चालू आहे, 525 लोकांचे बळी गेले आहेत 24 तासात. फ्रान्समध्ये 518, UKमध्ये 621, भारतात 32. भारतात लाखात मृतांची संख्या सगळ्यात कमी आहे. मला वाटतंय की संचारबंदीनं मोठा फायदा झालाय आपल्याला, पण आता संचारबंदी अशा प्रकारे घट्ट केली पाहिजे की हे खरोखर काम करेल. कारण जर एक उंदीर सुटून धावू लागला तो एक उंदीर पुरेसा आहे पूर्ण लोकसंख्येला हे इन्फेक्शन देण्यासाठी. म्हणून पण उंदीर वाहक नाही आहेत याची तुम्हाला माहिती आहे, माणसं वाहक आहेत. पण काही लोक आहेत जे एका ठराविक मानसिकतेत असतात. तर शंकरन पिले न्यूयॉर्क शहरात होता आणि तो एका अतिशय महागड्या हॉटेलमध्ये गेला आणि $20 नोट काढली आणि वेटरला देऊ लागला, हे घे तुझ्यासाठी. वेटर म्हणाला, काय तुम्हाला टेबल बुक करायचं आहे? तुम्ही सरळ जाऊन बुक करू शकता, तुम्हाला मला पैसे द्यायची गरज नाही. तो म्हणाला, नाही तू ठेव, मी सांगतो नंतर, हे ठेव तुझ्याजवळ.
वेटरनं घेतले. मग तो म्हणाला, मला टेबल नकोय, नंतर संध्याकाळी मी इथं येणार आहे माझ्या नवीन गर्लफ्रेंडसोबत. जेव्हा मी इथं येईन तेव्हा तू म्हण कुठलंच टेबल शिल्लक नाही आहे. मग मी तिला अगदी एका स्वस्त हॉटेलमध्ये घेऊन जाईन, पण एवढे $20 तू ठेव तुझ्याजवळ. फक्त एवढं म्हण की टेबल आज अजिबात शिल्लक नाही आहेत. याला म्हणतात प्रतिबंधात्मक कृती. पण काही लोक म्हणतात, एवढी सगळं वर्ष मी असाच आहे, मी का स्वतःला बदलावं, काय प्रॉब्लेम आहे, का मी बाहेर नाही जाऊ शकत, का मी तुमच्या तोंडाजवळ येऊन बोलू नाही शकत जसं मी आतापर्यंत करत आलो आहे. तुम्ही आतापर्यंत करत होता, आम्ही कसा तरी तुमचा दुर्गंध सहन करत होतो, पण आता तुम्ही मृत्यूला आमंत्रण देत आहे. दुर्गंधानंसुद्धा जीव जाऊ शकतो कधी कधी. आता ही एक चांगली वेळ आहे तुमच्या सवयी बदलण्याची, की तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्यावर थुंकत बोलत नाही. हे करायची वेळ आहे कायमसाठी, केवळ आतापुरतं नाही. ही अनेक गोष्टी बदलण्याची वेळ आहे, पण मी असंच करत आलो आहे ही समस्या आहे. एक माणूस अमेरिकेतल्या टिनेसी शहरात गाडी चालवत होता. टिनेसीमध्ये कधी कधी असं घडतं, आणि कुठली पूर्वकल्पना न देता एक माल वाहणारा ट्रक अचानकपणे वळला आणि बाजूच्या मातीच्या रस्त्याकडे गेला. त्या ट्रकला धडकता धडकता वाचला हे चमत्काराहूनही कमी नव्हतं. त्यानं कचकरून ब्रेक लावले आणि कशी तरी गाडी थांबवली, पण तो ट्रक पुढे निघून गेला. त्याचं इतकं डोकं फिरलं, त्यानं ट्रकचा पाठलाग केला आणि थांबवलं त्याला आणि ओरडायला लागला. ट्रकवाल्यानं असं पाहिलं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, मी कायम या रस्त्याकडे वळत असतो, तुम्ही हात का नाही दाखवला, हॉर्न का नाही वाजवला, मी नेहमी या रस्त्याकडे वळत असतो, मी असंच करत असतो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून अशी अनेक स्थानिक लोक आहेत जे अनेक गोष्टी गृहीत धरतात. अरे मी तर असंच करतो. नाही, वेळ अशी आली आहे की तुम्ही जुन्या सवयींप्रमाणे वागू नये, तुम्ही जागरूकपणे वागायला हवं. कुणासाठी तरी हा जीवन मरणाचा प्रश्न बनू शकतो, किंवा तुमच्यासाठी सुद्धा. म्हणून हे फार फार महत्त्वाचं आहे. आता सध्या सरकारनं संचारबंदी मागून संचारबंदी आणण्यापेक्षा प्रत्येक नागरिकानं उभं राहणं आणि योग्य ती गोष्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर सरकार संचारबंदी घोषित करतंय, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला पसरवताय, मग त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हे सरकारबद्दल नाही आहे, हे व्यवस्थापनाबद्दल नाही आहे, हे वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल नाही आहे, हे तुमच्या जीवनाबद्दल आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनाबद्दल आहे. तुमच्या वागणुकीवर हे अवलंबून आहे. ही एक महत्त्वाची जबाबदारी आणि एक अहोभाग्यही आहे की केवळ काही न करून तुम्ही लोकांचा जीव वाचवू शकता. किती मस्त आहे. पण दुर्दैवानं गेल्या 2 दिवसात ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बळी पडून जीव गेले आहेत त्यांची संख्या असाधारणपणे जास्त आहे, कारण ते खूप वेळ काम करतायत. जसं ते एका मर्यादेच्या पलीकडे जास्त वेळ काम करू लागतात. As they work overtime beyond a certain limit, their immune system comes down. As their endurance comes down, immune system comes down. त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ लागते आणि या कारणामुळे ते इन्फेक्ट होतात आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे डॉक्टर आणि नर्सेसमध्ये. ते सगळे लोक जे बेजबाबदारपणे वागतायत आणि म्हणतायत की मी हे का नाही करू शकत, ते का नाही करू शकत. तुम्ही जर अशी कल्पना करा, जर वैद्यकीय कर्मचारी देशातले आणि जगातले जर त्यांनी ठरवलं की पुरे आता बस झालं, जर तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नसेल तर का आम्ही आमचा जीव धोक्यात घालायचा, आणि त्यांनी कामाला येणं थांबवलं, तुम्ही कल्पना करू शकता काय होईल. मग मृतांची संख्या लाखात जाईल.
ही संचारबंदी म्हणजे एक प्रतिबंधात्मक कृती आहे हे पाहण्यासाठी की अशा गोष्टी घडता कामा नाही. तुमच्या प्रत्येकानं केवळ सहकार्यच नाही तर तुमच्या हातात जी काही साधनं असतील ती वापरा आणि प्रत्येक नागरिकांना हे समजावून सांगा देशातल्या आणि जगातल्या की त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. जर एक पिढी म्हणून आपण जबाबदारीनं वागलो तर आपण यातून तरुण जाऊ कमीत कमी नुकसान होऊन. आताच एकूण मृतांची संख्या 1 लाखाच्या जवळ जातीये, 1 लाखाच्या पर्यंत जातीये. हे काही लहान नुकसान नाही आहे, पण काय होऊ शकतं त्या मानानं लहान आहे. म्हणून हे इथंच थांबवायचा प्रयत्न करूया कमीत कमी प्रमाणावर. कारण जर आपण जागरूक आणि जबाबदार कृती केली नाही तर हे पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतं या पिढीला अनेक प्रकारे. केवळ आरोग्याच्या बाबतीत नाही, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे. अगदी ज्या प्रकारे आपण जगत होतो कदाचित आपण तसंच जगू शकणार नाही, कुणालाच त्या प्रकारे जगणं परवडणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण हे येणारे काही आठवडे, जितके काही आठवडे असतील त्यातून सुज्ञपणे जायला पाहिजे. काही प्रश्न असतील तर घेऊ. सद्गुरू, हा प्रश्न आहे प्रियंका यांच्याकडून. नमस्कार सद्गुरू, अनेक वेळा तुम्ही राजकीय गोष्टींवर जोरदार मत व्यक्त करता पण कधीकधी मला ते पटत नाही. मी कदाचित लेफ्ट विंग किंवा वामपंथी लिबरल्सची सदस्य असेन ज्यांना तुम्ही फॅनॅटिक किंवा व्हॉट्सॲप विद्यापीठात शिकलेले म्हणता. तुम्ही माझे गुरु असणं आणि आपली राजकीय बाबींवर विरोधी मतं असणं या दोन्हींमध्ये मी समन्वय कसा साधावा? तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा कितीतरी जास्त वामपंथी आहे मी. पण एक वेडा वामपंथी नाही आहे. एवढं की तुम्ही खात्री कराल की लोक सगळ्या प्रगतीपासून आणि संधीपासून वंचित राहतील. जर लेफ्ट असण्याची तुमची तशी संकल्पना असेल तर माझी तशी संकल्पना नाही आहे. माझी वामपंथी असण्याची संकल्पना म्हणजे एक अधिक न्यायपूर्ण आणि समान व्यवस्थापन सगळ्यांसाठी. मी केवळ एक अधिक न्यायपूर्ण आणि समान म्हणालो. पूर्णपणे न्यायपूर्ण आणि समान समाज असं काहीच नसतं, असं कुठेच काही नसतं. किमान आत्तापर्यंत तरी तसं कधीच घडलं नाही आहे. लोक कायम उदाहरण द्यायचे, महात्मा गांधी सतत उदाहरण द्यायचे रामराज्याचं, एक समान आणि न्यायपूर्ण समाज म्हणून. पण तिथंसुद्धा मला खात्री आहे की रामाच्या पत्नीला, सीतेला वाटलं की तिच्यावर अतिशय मोठा अन्याय होतो आहे तिच्या संपूर्ण आयुष्यभर. मला खात्री आहे त्यांच्या मुलांना वाटलं की त्यांच्याबरोबर जे घडलं तो अगदी मोठा अन्याय आहे. आणि मला खात्री आहे त्याच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यावर रामाला स्वतःला वाटलं असेल की त्याच्याबरोबर जे केलं जात आहे तो एक अन्याय आहे. म्हणून कधीच एक पूर्णपणे समान समाज नव्हता किंवा पूर्णपणे न्यायपूर्ण समाज नव्हता. पण बऱ्याच प्रमाणात बहुतांशी गोष्टी न्यायपूर्ण पद्धतीने होत आहेत. लोक कदाचित समान नसतील पण किमान लोकांना समान संधी मिळतीय तेवढंच आपण निर्माण करू शकतो. एवढं म्हणून प्रियांका, मला तुम्हाला सांगायचं आहे, मी कधीच कुठलं राजकीय मत व्यक्त केलं नाही आहे. जर मी माझी राजकीय मतं व्यक्त केली तर तुम्हाला चक्कर येईल. म्हणून मी कधीच व्यक्त केली नाही आहेत. मी फक्त काही वस्तुत खऱ्या गोष्टींकडे बोट दाखवलं आहे. जर तुम्हाला वस्तुत खऱ्या गोष्टी आणि मतं यामध्ये फरक करता येत नसेल तर मग एक मोठी समस्या आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मत हे लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छेपेक्षा अधिक पवित्र आहे मग तुमची एक अगदी मूलभूत समस्या आहे. तुम्ही एका संपूर्ण क्रांतीची अपेक्षा करताय. संपूर्ण क्रांती याचा आजच्या जगामध्ये आणखीन एक अर्थ म्हणजे संपूर्ण विनाश. या सशस्त्र क्रांतीच्या संकल्पना ह्या 19व्या किंवा 20व्या शतकाच्या पूर्वार्ध्यामधल्या आहेत. त्या प्रकारच्या क्रांतीची वेळ निघून गेली आहे. केवळ आजच्या शस्त्रास्त्रांकडे बघता जर क्रांतिकार्यांना ही शस्त्र मिळाली आणि पोलिसांना शस्त्र मिळाली तर केवळ मृत्यू आणि विनाशच घडून येईल, त्याहून अधिक काही होणार नाही. म्हणून सशस्त्र क्रांती किंवा सशस्त्र क्रांतीचा काळ यासाठी तुम्ही जरा उशिरा जन्माला आले आहात. जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही सगळे सशस्त्र क्रांतीचा विचार करत होतो नेहमीच. तो चारू मजुमदार आणि सोमोलू आणि त्यांच्या महान गोष्टी आणि आम्हाला सगळ्यांना तिथं जाऊन लढायचं होतं.
पण त्या गोष्टींची वेळ निघून गेली आहे. कारण जर आता तुम्हाला कुठला बदल आणायचा असेल, खास करून या देशात, तर ते लोकशाहीच्या प्रक्रियेतूनच शक्य आहे. लोकशाहीची प्रक्रिया म्हणजे जर दोन लोक निवडणुकीसाठी उभे राहिले तर एक जिंकेल आणि एक हरेल, कुठल्याही इतर खेळासारखं. तर जर हरलेल्यांना कायदा पास करायचा असेल, हरलेल्यांना ट्रॉफी घेऊन जायची असेल, तर तुम्हाला ते न्यायपूर्ण वाटतं का? जे खेळामध्ये हरलेत त्यांना डोक्यावर ट्रॉफी घेऊन जायची आहे, हा न्याय आहे का? हा न्याय नाही आहे. पण आता सध्या तुम्ही तेच विचारताय. लोकांनी एक ठराविक सरकार निवडलं आहे, जर त्यांनी कायदा पास केला, कारण निवडून आल्यावर मूलभूत कर्तव्य म्हणजे कायदा पास करणं. जर त्यांनी कायदा पास केला नाही तर तुम्ही म्हणता नाही नाही आम्ही पास केला पाहिजे. तुम्ही हा कायदा पास करू शकत नाही, तुम्ही असं म्हणू शकत नाही. तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. त्या कायद्यामध्ये काय चूक त्रुटी आहेत ते तुम्ही सांगू शकता, तुम्ही लिहू शकता, तुम्ही त्याविरुद्ध मत देऊ शकता लोकसभेमध्ये किंवा असेंब्लीमध्ये किंवा ज्या कुठल्या लोकशाहीच्या स्थानात तुम्ही असाल तिथं. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की निवडून आलेलं सरकार कायदा पास करू शकत नाही. हे लोकशाहीनिशी धरून नाही आहे. हे सगळं वामपंथी किंवा जे लोक स्वतःला वामपंथी समजतात ते काही वामपंथी नाही आहेत. मी पाहतोय ते ज्या प्रकारे त्यांचं जीवन जगतायत, त्यांचे विचार, त्यांची मतं, त्यांच्या भावना. लेफ्ट म्हणजे तुमचं आयुष्य तुमच्याबद्दल नाही आहे, तुमचं आयुष्य समाजाबद्दल आहे. यालाच कम्युनिझम किंवा साम्यवाद म्हणतात. मला माहीत नाही तुम्ही कुठल्या प्रकारचे लेफ्ट आहात, कारण तुमची जीवनशैली तुम्ही लेफ्ट आहात असं दाखवत नाही. तुमचं इतरांबरोबर वागणं तुम्ही लेफ्ट आहात असं दाखवत नाही. आणि तुम्ही स्वतःला वामपंथी लिबरल म्हणवता, तुम्ही नक्कीच लिबरल नाही आहात. कारण फक्त तुमच्याकडे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि इतरांकडे ते नाही, हे माझ्या समजुतीप्रमाणे लिबरल नाही आहे. लिबरलची माझी संकल्पना अशी आहे की माझ्या मनात जे काही आहे ते मी बोलेन, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे आणि मी जे बोलतो त्यात चूक काय आहे ते मला सांगितलं पाहिजे. नाही, तुम्हाला एकही चूक काढता येत नाही. तुम्ही फक्त म्हणता नाही मला ते आवडत नाही. हे म्हणजे घरातल्या भांडणांसारखं आहे. या गोष्टी नवरा बायकोच्या मध्ये घडतात, तुमच्या माझ्यामध्ये व्हायला नको. जर काही चूक असेल, जर असं काही असेल जे तुम्ही दाखवू शकता की हे बरोबर नाही आहे, हे तर्कसंगत नाही आहे, हे वस्तुतः खरं नाही आहे, जर तुम्ही मला सांगितलं तर मी तुम्हाला नमस्कार करेन आणि माझी चूक सुधारेन. पण तुम्हाला नुसतं ते आवडत नाही, मग मी काय करू शकतो? तुम्हाला आवडत नाही तर मी काय करू शकतो? तुम्हाला आवडत नाही तर लोकांनी एक सरकार निवडलं आहे, सरकार कायदे पास करतं. आपल्याला जर काही चिंता असेल कुठल्या कायद्याबद्दल, आपण म्हणू शकतो आम्हाला याची चिंता वाटते, कृपया हे नीट करा. पण तरी हे त्यांच्यावर आहे की त्यांना ते बदलायचं आहे की तसंच पुढे जायचं आहे. जर तुम्हाला एवढीच काळजी असेल देशाबद्दल आणि तुम्हाला कायदे पास करायचे असतील तर तुम्ही पुढची निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. तेवढ्या एकाच प्रकारे तुम्ही हे करू शकता एका लोकशाहीमध्ये. कारण हाच लोकशाहीचा अर्थ आहे. तुम्ही निवडणूक हरता आणि मग तुम्हाला कायदे पास करायचे आहेत, जीवन त्याप्रकारे काम करत नाही. एवढंच आहे की तुम्हाला ही साधी गोष्ट पचवायला जमत नाही आहे. तुम्हाला वाटतंय मी माझं मत व्यक्त करतोय, हे माझं मत नाही आहे. हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आणि लोकशाहीचा मूळ आधार आहे. म्हणून तुम्ही म्हणता आम्ही रस्त्यावर उतरणार, निषेध करणं आमचा अधिकार आहे. निषेध करायला तुम्हाला अधिकार आहे हे नक्कीच, पण एकासुद्धा नागरिकाचं जीवन विस्कळीत करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. तुम्हाला रस्ता अडवण्याचा काहीही अधिकार नाही आहे. तुम्हाला हायवे अडवण्याचा काहीही अधिकार नाही आहे. तुम्हाला पाणी किंवा वीज तोडायचा किंवा इतर ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या करायचा अधिकार नाही आहे. तुम्हाला कुणाचंही जीवन विस्कळीत करण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला निषेध करायचा अधिकार आहे. तुम्ही परवानगी घेतली पाहिजे, जागा शोधली पाहिजे आणि तिथं बसून निषेध करा. तुम्हाला मायक्रोफोन वापरून माझ्या घराजवळ मोठ्यांना लावण्याचा काही अधिकार नाही आहे. तुम्हाला काही अधिकार नाही आहे. पण तुम्हाला निषेध करायचा अधिकार आहे योग्य मंचावर. लोकशाहीमध्ये पुरेशा जागा आहेत जिथं तुम्ही निषेध व्यक्त करू शकता. तुमच्याकडे निषेध व्यक्त करायचा हरेक अधिकार आहे. पण निषेध व्यक्त करण्याच्या अधिकाराला जीवन विस्कळीत करण्याचा अधिकार म्हणून गैरसमज करून घेऊ नका.
तुम्हाला भारत छोडो आंदोलन करायचं आहे आत्ता का? तुम्हाला असहकार चळवळ करायची आहे आत्ता? तुम्ही 1936 करायला हवी होती, त्याची वेळ गेलेली आहे. हा तुमचा देश आहे, हे तुमचं सरकार आहे. आता तुम्ही म्हणता नाही हे माझं सरकार नाही आहे, हे लोकशाहीशी धरून नाही आहे. एवढं कृपा करून समजून घ्या, लोकांच्या बहुमतातून जेव्हा सरकार निवडून येतं, तुम्हाला जरी ते आवडत नसले, व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला ते आवडत नसतीलही, मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला ते आवडलेच पाहिजेत, पण हे तुमचं सरकार आहे, भारताचं सरकार आहे, तामिळनाडूचं सरकार, कर्नाटकचं सरकार किंवा जे कुठलं राज्य असेल, हे इतर कुणाचं सरकार नाही आहे. जसं आजकाल लोकं बोलत आहेत की आजकाल फॅशन बनली आहे, सगळ्यांसाठी लोकं म्हणतात मोदी सरकार. माझ्या मनात, माझ्या हृदयात हे नरेंद्र मोदीचं सरकार नाही आहे, माझ्यासाठी हे भारताचं सरकार आहे, कारण हे भारतीय सरकार आहे. मी भारतीय सरकारला नक्कीच पाठिंबा देईन. मी कुणाचा फॅन आहे म्हणून नाही, मी कुठल्याही राजकीय विचारधारणेचा आहे म्हणून नाही, केवळ मी भारताचा एक नागरिक आहे म्हणून. याचा माझ्यासाठी काय अर्थ होतो की मी या देशाचा नागरिक आहे म्हणून देश एक प्रकारची सुव्यवस्था उपलब्ध करून देतोय. काही विशिष्ट सोयी आहेत, काही मूलभूत रचना ठरवून दिलेल्या आहेत आपल्या जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी. त्यासाठी मी नमस्कार करून म्हणतो, जे काही सरकारनं सांगतं कायद्यानं मी त्याचा पालन करेन, त्यानुसार चालेन, कारण तसा कायदा आहे. नाही, तुम्ही तयार केलेले कायदे मला पटत नाहीत. जर तुम्हाला पटत नसतील तर सर्वोच्च न्यायालय आहे किंवा ठराविक न्यायालय आहे जिथं तुम्ही जाऊ शकता. जर कुठल्याही प्रकारे ते बेकायदेशीर असेल तर ते खाली पाडलं जाईलच, पण जर ते कायदेशीर असेल आणि तरीही तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही पुढची निवडणूक जिंकली पाहिजे, तेवढा एकच मार्ग आहे. तुमची आवश्यक तयारी नाही आहे ही 5 काम करण्याची, पण पुढच्या वेळेस कसं ते करून निवडून यायचं आहे तुम्हाला, तुमची तशी तयारी नाही आहे. तुम्हाला घरी बसायचं आहे आणि आयुष्यभर मौज मजा करायची आहे, पण सरकार करतं त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही निषेध करता. मी तुम्हाला सांगतो, माझी भारतीय सरकारप्रती भूमिका सारखीच आहे, कुणाचंही राज्य असू द्या आता सध्या, कारण माझ्यासाठी भारतीय सरकार देशावर राज्य करतंय. मोदी सरकार नाही किंवा मनमोहन सिंग सरकार नाही किंवा इतर कुणाचं सरकार नाही, माझ्या मनात आणि माझ्या हृदयात हे भारताचं सरकार आहे आणि मी पाठिंबा देणारच. तुम्हाला ते आवडत नाही, याचा अर्थ लोकशाहीची प्रक्रिया आवडत नाही, म्हणून तुम्ही पंतप्रधान बनलं पाहिजे कुठलेही प्रयत्न न करता. आणि तुमची पात्रता काय आहे? एवढंच आहे की तुम्हाला मी काय म्हणतो ते आवडत नाही, तेवढी एकच पात्रता आहे तुमच्याजवळ. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये एक गुरु म्हणून तुम्ही हे नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. एकदा असं घडलं, एक मित्रांचा समूह एका हॉटेलमध्ये गेला, ते सगळे एकत्र खूप मजा करत होते, बरं का. ते कॉलेजमध्ये चांगले मित्र होते, ते एकमेकांना बऱ्याच दिवसापासून भेटले नव्हते, 5-6 आता ते एकत्र आले होते. मग त्यांनी पाहिलं, लाईव्ह संगीत चालू होतं तिथं, कुणीतरी एक गाणं वाजवत होतं, तर ते थोडं ओळखीचं वाटत होतं. सगळ्यांना काय आहे ते माहीत होतं, पण त्यांना नाव आठवत नव्हतं. म्हणून त्यांनी वेटरला बोलावलं आणि म्हणाले, तुम्ही जाऊन जरा शोधून काढू शकता का की तो काय नेमकं वाजवतो आहे? तर वेटर गेला आणि परत आला आणि म्हणाला, ते व्हायोलिन वाजवत आहेत. याचा अर्थ तुम्ही फक्त गोष्टी ऐकताय, लक्ष देऊन ऐकत नाही. जर तुम्ही खरंच लक्ष देऊन ऐकलं, मग तुम्हाला समजेल की मी कधी एकही मत व्यक्त केलं नाही आहे कशाबद्दलही, कारण मी कधीच कुठलं मत माझ्या मनात तयार केलं नाही आहे. जर मी काही पाहिलं तर मी म्हणतो, सध्या ही वस्तुस्थिती आहे, याचे हे हे आणि हे परिणाम होऊ शकतात. आता सध्या जर मी म्हणालो, कदाचित आपल्याला आणखीन संचारबंदीची गरज आहे, हे काही माझं मत नाही आहे, याला आधार देणाऱ्या आहेत वस्तुतः खऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही हा एक असा निर्णय आहे जो आपण अनेक प्रकारची वस्तुस्थिती लक्षात घेऊन घेतला पाहिजे. हे आपल्यासाठी काम करणार आहे का आपल्या विरोधात काम करणार आहे, आपल्याला हे परवडू शकतं की नाही, हा निर्णय पण केला पाहिजे. जर आपण संचारबंदीचा निर्णय घेतला किंवा आपण त्याविरुद्ध निर्णय घेतला, दोन्ही काही पूर्णपणे बरोबर निर्णय नसणार आहेत.
हे आपल्याला आत्तापासूनच माहिती आहे, पण हा एक अंदाज आहे. कुठलाच अंदाज पूर्णपणे बरोबर नसतो, पण कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे ठरवून आपण एक अंदाज तयार करतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे माझं मत आहे, की जर समजा मी म्हटलं की संचारबंदीचे आणखी काही आठवडे आहेत, अरे हे तुमचं मत आहे आम्हाला नाही पटत, हे काही माझं मत नाही आहे. संचारबंदी काढून टाकणं हा एक पर्याय आहे, संचारबंदी वाढवणं हा दुसरा पर्याय आहे. आपल्याला याचे फायदे तोटे मोजून पाहायला पाहिजे आणि त्यातून एखादा निर्णय घ्यायला पाहिजे. ही कायमच एक प्रकारची तडजोड असते. किती तडजोड करायची यावर कायमच आपण वाद घालू शकतो. जे मला वाटतं आहे तुम्हाला कदाचित वाटेल की तसं नाही आहे, पण हे मी कशाबद्दल मत व्यक्त करण्याबद्दल नाही आहे. खास करून देशातल्या अस्पष्ट राजकीय घटनांबद्दल मत तयार करणं कुणाहीसाठी अगदी अवघड आहे. पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की मी माझं जीवन हे माझ्या आजूबाजूच्या कोणाहीबद्दल काही मत न तयार करण्याची शिस्त बाळगून जगलो आहे. जे लोक माझ्याबरोबर 20-25 वर्ष राहिली आहेत, अजूनही त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलेही मत नाही आहे. मी अजूनही त्यांच्याकडे नव्याने पाहतो की ते आज कसे आहेत. ते माझ्याबरोबर अनेक प्रकारे वागलेत, काही जमेच्या बाजू, काही वाईट गोष्टी, अनेक प्रकारच्या गोष्टी. पण मी जर आज त्यांच्याकडे पाहिलं तर मी आज ते जसे आहेत त्यानुसार त्यांना प्रतिसाद देतो. त्यातून जे घडून येईल ते घडून येतं, त्याला प्रचंड शिस्त आणि आंतरिक कार्य करावं लागतं कुठलेही मत तयार न करण्यासाठी. म्हणून जेव्हा आध्यात्मिक आयामाचा प्रश्न येतो, मी आणि तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, केवळ ऐकणं नाही. जर मी तुम्हाला विचारलं काय वाजवलं जातं आहे, जर तुम्ही म्हणालात व्हायोलिन, तुम्हाला वाटतं मला तो काही पियानो की काही वाटलं म्हणून. मला माहीत नाही तुम्ही किती वामपंथी आहात. मी अगदी तीव्र वामपंथी आहे, कारण हे पहा, हे योग केंद्र म्हणजे लोकांचा एक समुदाय आहे. ही एक साम्यवादी रचना आहे. इट्स अ कम्युनिस्ट अरेंजमेंट. कुणीच विचारत नाही तुम्हाला किती मिळतात. कुणीच तुम्हाला विचारत नाही तुमचा धर्म काय, तुमची जात काय, तुम्ही कुठून आला, तुमचे वडील कोण. तुम्हाला नसले तरी मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे. नाही, तुम्ही त्यांच्यापैकी एक असलं तर काय. जरी तुम्ही तसे असलात तरी आम्ही तुम्हाला सगळ्यांना जसं वागवतो तसंच वागू. जर तुम्ही वर उठून काही खास गुण दाखवले तर आम्ही त्याचाही सन्मान करू. पण नाहीतर तुम्ही जरी वरून खाली आला असाल तरी आम्ही तुम्हाला सारखीच वागणूक देतो. जर हे वामपंथी नसेल तर मग दुसरं काय. हे पूर्ण वामपंथी आहे. मला नाही वाटत तुम्ही तसं जगताय. मला खात्री आहे की तुम्ही स्वतःच्या घरात राहताय आणि वामपंथी तत्वज्ञानाबद्दल गप्पा मारताय. कुणीतरी जर तुम्हाला तुमचा फोन अशा कुणाला द्यायला सांगितलं ज्याच्याकडे फोन नाही आहे, देऊन टाकणंसुद्धा नाही आहे. एक दिवसाआड तुमच्या शेजाऱ्याबरोबर वेळ वाटून घ्या, कारण असंही कदाचित तुम्ही पार्टीचे सदस्य असाल. करून पहा. इथं आम्ही अशा गोष्टी अगदी सहज करतो. म्हणून या गोष्टीत अडकू नका आणि कसं तरी करून तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आला आहात तर या मार्गावरच राहा. The spiritual path, stay on the track. अगदीच डावीकडे जाऊन घसरून पडू नका किंवा उजवीकडे जाऊन पडू नका. आशा करतो की मी तुम्हाला राईट विंग आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्कीच असं म्हणू शकत नाही की मी राईट विंग आहे. दोन पंख लागतात उडण्यासाठी. माझ्याकडे दोन्ही पंख आहेत. मी जशी गरज पडेल तसे ते वर खाली करतो. पुढचा प्रश्न आहे सिद्धार्थ वजीर यांच्याकडून. सद्गुरु, जम्मू आणि काश्मीरला तुमची गरज आहे, म्हणजे लोकांना स्थानिक समस्यांना सोडून इतर कशावर तरी लक्ष केंद्रित करता येईल. तुमचे इथे येण्याचे काही प्लॅन आहेत का? मला काही प्रॉब्लेम नाही आहे जम्मू आणि काश्मीरबरोबर. लोक मला आमंत्रित करत आहेत श्रीनगर गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळण्यासाठी. काही सैन्य दलाचे अधिकारी म्हणतायत, सद्गुरू तुम्ही या, आम्ही तुमच्यासाठी पूर्ण इंतजाम करू. मी म्हणालो, नाही, मला अशा जागी यायचं नाही जिथं 25 लोकांना माझ्या मागेपुढे चालावं लागेल माझ्या सुरक्षेसाठी. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. जेव्हा सगळं काही ठीक असेल तेव्हा मी येईन.
आता सध्या तुम्ही तिथं जाता, खूप सारी लोकं तिथं जात आहेत कारण त्यांना फक्त तिथं फोटो काढण्यात रस आहे. काश्मीरमधली परिस्थिती अजून बरोबर नाही आहे आध्यात्मिक कार्यासाठी. ऑनलाईनवर आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो माहिती, पण तिथं जाऊन खरंच आध्यात्मिक कार्य करणं हे केवळ फोटो काढण्यासाठी आहे. डू स्पिरिच्युअल काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, इट्स जस्ट अ फोटो ऑप, इट्स नॉट रिअल थिंग. हे काही खरं नाही आहे कारण तिथं एका प्रकारची खळबळ चालू आहे, ते शांत होण्याची गरज आहे. या खळबळजनक परिस्थितीमध्ये जर तुम्ही तिथं गेलात तर तुम्ही काही गटांना आणखीन वेळ लावू शकता, ते आणखीन जास्त असुरक्षित होतील आणि कदाचित अधिक हिंसक होतील. दे विल बिकम इवन मोर इनसेक्युअर अँड प्रॉब्ली गेट मोर वायलेंट. कदाचित मला सुरक्षा मिळेल पण ते इतर कुणावर तरी राग काढतील. जे सत्संगला येऊन बसतील त्यांना कदाचित मारून टाकलं जाईल. हो, होईल तसं कदाचित, म्हणून मला त्या प्रकारच्या गोष्टी नको आहेत. या परिस्थितीत तिथं प्रवेश करणं अगदी मूर्खपणाचं ठरेल. हे तिथं घडणाऱ्या काही गोष्टींचा फायदा उठवल्यासारखं होईल, जे मी कधीच करणार नाही. मी जम्मू काश्मीरला जाणार नाही. अज्ञात प्रकारे तिथं मोटरसायकल चालवत जाऊ शकतो, करीन मी कदाचित, पण मोठे कार्यक्रम करायला तिथं जाईन का, नाही मी तसं करणार नाही. ते कधीही आमचे व्हिडिओ पाहू शकतात मोफत ऑनलाईन. आणि जर तुम्ही दहशतवादी असला किंवा अतिरेकी असला किंवा कुठल्याही प्रकारे हिंसक असला, आम्ही इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन तुमच्यासाठी फुकट देतो. परिवर्तनासाठी साधनं, कारण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, याचे अनेक पैलू आहेत. मी या गोष्टीची थट्टा करत नाही आहे. सगळ्यांचे जे विश्वास आहेत ते आहेत आणि त्यांना वाटतं की ते बरोबर गोष्ट करत आहेत. तुम्हाला कायम वाटतं की दुसरा माणूस वेडा आहे. एकदा असं घडलं, दोन पांढऱ्या गणवेशातले गार्ड एका टिनेसीमधल्या शेतावर आले आणि शेतकऱ्याला विचारलं, हे पहा, एक ठार वेडा माणूस एका हॉस्पिटलमधून पळाला आहे, आम्ही त्याच्या शोधात आहोत, तुला दिसला का तो? शेतकरी म्हणाला, कसा दिसतो तो? ते म्हणाले, तो अगदी बुटका आणि लुकडा आहे आणि त्याचं वजन 295 पाऊंड आहे. शेतकरी म्हणाला, काय, तो बुटका आहे आणि लुकडा आहे आणि त्याचं वजन 295 पाऊंड आहे? ते म्हणाले, सांगितलं ना तो वेडा आहे म्हणून. तुम्हाला माहीत नाही कोण वेडा आहे, ठीक आहे, म्हणून हे असं असण्याबद्दल नाही आहे की कुणीतरी चूक आहे, आम्ही बरोबर आहोत, त्याबद्दल नाही आहे. आता सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं तुम्ही सर्वाधिक परिणाम साधू शकता त्या जागी लक्ष देणं आणि काम करणं, कारण जीवन म्हणजे मर्यादित प्रमाणातली वेळ आणि ऊर्जा आहे. ही मर्यादित वेळ आणि ऊर्जा आहे. प्रत्येक माणसाला हे समजलं पाहिजे. तुम्ही कायम अशा जागी काम केलं पाहिजे जिथं तुम्ही जास्तीत जास्त परिणामकारक होऊ शकाल. म्हणजे तुम्ही सोपी जागा निवडताय का? नाही. अशी जागा जिथं सर्वाधिक परिणाम साधता येईल. सर्वाधिक परिणाम कितीतरी प्रकारे मोजता येऊ शकतो, पण नक्कीच तिथं काम करणं सोपं आहे की अवघड आहे यावरून नाही, तो मुद्दाच नाही आहे. तुम्ही काही परिणाम साधू शकता का? कहा केवळ वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय होणार आहे? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. मी तो निर्णय घेतलेला आहे, मी युद्धानं ग्रस्त प्रदेशात जाणार नाही. आणि या प्रकारच्या परिस्थिती, दुष्काळग्रस्त भाग जिथं लोक जाऊन काही फळं केळी संत्री देतात आणि फोटो काढतात आणि पेपरात छापतात, मी असल्या गोष्टी करणारच नाही. हे अगदीच किळसवणं आहे माझ्यासाठी. मी कधीच या गोष्टी करणार नाही. जिथं युद्ध चालू असेल, लोक मरत असतील, तिथं जाऊन म्हणणं मी तुम्हाला अध्यात्म शिकवणार आहे, हे त्या प्रकारे काम करत नाही. मला अशी लोकं पाहिजे ज्यांच्या आयुष्यात काही गोष्टींची सोय झाली आहे आणि कुठल्या तरी सखोल पैलूवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा आहे, तरच मला त्यांच्यासोबत काम करता येईल. नाहीतर नुसते आध्यात्मिक फोटो काढण्याची मला गरज नाही. मी पुरेसा आध्यात्मिक दिसतो नाही का? थँक्यू.
योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महा